असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. चौदा मार्च 2018 शिवा पहिल्यांदा आमच्या घरी आला आणि काहीच दिवसात तो सगळ्यांना आपलंसं करू लागला. सुरुवातीला एकमेकांना जुळवून घ्यायला थोडा वेळ गेला. नक्की त्याच्या अपेक्षा काय हे समजून घेण्यात पहिला अख्खा महिना निघून गेला. हळूहळू तो देखील आमच्यामध्ये रमला. आईला काकू काकू तर मला अश्विन अशी हाक मारू लागला. सकाळी उठल्या उठल्या खारीक बदाम काजू खाऊ लागला आणि मग मस्त दिवसभर फळांवर ताव मारू लागला. कधी मांजराचे तर कधी कुत्र्याचे आवाज काढू लागला. आमची वाक्य ऐकून आमच्या सुरात सूर मिसळू लागला. हळूहळू तो त्याचे नावही बोलायला शिकला. येणाऱ्या जाणाऱ्याला हॅलो आणि बाय बाय म्हणू लागला. सकाळी सकाळी वास आला की कॉफी मागू लागला. तव्यावरची पोळी पाहून पोळी पोळी अशी हाकही देऊ लागला. एक पोपट आता आमच्या कुटुंबाचा एक भाग बनून राहतोय. त्याच्या असण्याने आम्हाला आनंद देऊन जातोय. रोज निरनिराळ्या करामती तो करतोय आणि मग मस्त झोके घेत गाणी म्हणत शिट्ट्या वाजवत बडबडतोय. आज त्याला आमच्याकडे येऊन एक वर्ष पूर्ण झाले. ह्या पोपटांचं आयुष्य साधारण 35 ते 40 वर्ष असतं असं म्हणतात. तेव्हा तो एक केवळ पोपट राहिला नाहीये, तर तो आता आमच्या सगळ्यांचीच एक जबाबदारी बनलाय. आफ्रिकन ग्रे पॅरेट असे त्याचे मूळ नाव, पण हा आफ्रिकन पाहुणा मराठी कुटुंबामध्ये राहून अगदी मराठमोळा झालाय. बरेच शब्द तो मराठीमध्ये बोलू लागलाय. एका वर्षात तो साधारण 35 ते 40 शब्द उच्चारायला शिकलाय. साधारण हे पोपट 2000 शब्द लक्षात ठेवू शकतात. आणि हो, नुसती पोपट पंची नाही हा, काय मंडळी कसा वाटला आपला शिवा? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असंच शिवाला अधून मधून भेटत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. तोपर्यंत शिवा बाय.